नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये मी प्रियंका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. नगरमध्ये नेमकं सुरू आहे तरी काय, हाच प्रश्न प्रत्येकाला पडतोय. घडतंय काय आणि का होतंय, जी चूक आधी झाली आहे ती चूक पुन्हा होतीय. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये नगरमध्ये एका शववाहिकेमध्ये 12 मृतदेह जनावरासारखे कोंबून आणण्यात आले होते आणि काल देखील हाच प्रकार घडलाय. एका शववाहिकेमध्ये 6 मृतदेह हे कोंबून आणण्यात आले आणि अमरधामच्या चौथऱ्यांवरती जागा पुरली नाही, त्यामुळे अक्षरशः खाली जमिनीवरती सरण रचण्यात आलं. या सगळ्या गोष्टी घडत असताना याचा जाब प्रशासनाला विचारणं महत्त्वाचं असतं. म्हणूनच आयुक्त शंकर गोरे यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच रुग्णवाहिका पुरेशी आहे का, नाही तर नवीन रुग्णवाहिका येणार का, आणि कृत्रिमरित्या स्मशानभूमीची काही योजना केली जाणार का, यावरती काय म्हणाले आयुक्त पाहूयात. काल अमरधाममध्ये तुम्ही बघितलं असेल की जे अंत्यविधी करण्यासाठी जागा अपुरी पडली आहे, तर कृत्रिमरित्या स्मशानभूमी किंवा अंत्यविधीसाठी काही सोय केली जाणार आहे का महानगरपालिकेकडनं? अंत्यविधीसाठी आता आपल्याकडे नोटिफाय केली ना आपण अमरधामच, पण त्या ठिकाणी ही जागा अपुरी पडते आणि कोविड आणि नॉन कोविड एकाच ठिकाणी. जागा अपुरी म्हणजे कसं आहे की आपली ह्याची जी कॅपॅसिटी आहे तुमच्या विद्युत दाहिनीची, ती आपली वीजची आहे, वीजच्या वरची आहे, ती आपण ते ओपन वरतीच करत असतो नेहमीच. आम्ही त्या जागेमध्येच करत असतो आपण. अच्छा, त्या ठिकाणी कोविड आणि नॉन कोविड दोन्ही एकाच ठिकाणी दोन्ही कोविड नॉन कोविड आहे. अच्छा, मग जर कोविडसाठी एखादी वेगळी काही कृत्रिम स्मशानभूमी पुढच्या येणाऱ्या काळात काही नाही. आता आपण ते उलट पहिलं सिंगल युनिट जे आपण गेल्या कोविडमध्ये ते डबल युनिट केले तिथं. अच्छा, त्यामुळे आता एक म्हणजे आता ते आहे ती आता थोडे डेथ रेट वाढले का 2-3 दिवसांमध्ये, म्हणून ते थोडस की आहे. नाही तर अगोदर काही आपण बाहेर करत नव्हतो, विद्युत दाहिनीमध्येच होत होतो आणि लोकांना घाई असते त्यामुळे ते थांबत नाहीत आता नातेवाईक वगैरे. अच्छा, आणि एकाच ठिकाणी दोन्ही कोविड नॉन कोविड होत आहे, तर नॉन कोविडचे काही नातेवाईक वगैरे आतमध्ये जात असतील तर त्यांना मग? नाही नाही, आता कोणाला आपण परवानगी देतच नाही सध्या. आणि सर कोविडला तर कोणालाच आपण डेड बॉडीज देत नाही त्यांना, त्यामुळे त्यांचा विषयच येत नाही नातेवाईकांचा. आणि नॉन कोविड मध्ये? नॉन कोविडचे आहे तिथे वीजची परमिशन आहे फक्त. मग तिथे जर आपण कोविड पण जर बाहेर, आता कालचं चित्र आपण बघितलं की बाहेर जाण्यात येते, तर दुसऱ्या दिवशी नॉन कोविडचा एखादा त्या ठिकाणी माणूस गेला तर त्याचे वीज नातेवाईक त्यांना काय इफेक्ट होऊ शकतो? नाही, तो विद्युत दाहिनीमध्येच करतो आपण त्यांचं. ओके, आणि दुसरी गोष्ट अशी आहे सर, नगर जिल्ह्यामध्ये शववाहिका किती आहेत, म्हणजे आता सध्या रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण? आपल्याकडे महापालिकेकडे एक आहे आता शववाहिका, आणि आपण आता एक दोनची अरेंजमेंट करतोय आता परत, म्हणजे आपल्याकडे एक रेंटवरती किंवा जे अवेलेबल आहे त्यातनं घेतोय आता. म्हणजे कधीपर्यंत येतील किंवा त्याची काही मुदत वगैरे आहे? मला ते काल थोडस ओव्हरलोडेड झालं, आता पण ओव्हरलोड कधीच झालं नव्हतं. नाही सर, गेल्या पहिल्या टप्प्यामधलं 12 मृतदेह एकाच शववाहिकेमध्ये आणण्यात आले आहेत, तेव्हाही पालिकेने सांगितलं की आम्ही आणखी एक शववाहिका वाढवणार आहोत, आणि कालचीही घटना बघितलं तर कालही 6 एकाच शववाहिकेत आणण्यात आलेत. मॅडम कसं असतं की एका एक बॉडी आपण असं रचत नाही कधी झालं. आता एका वेळेच्या ह्याच्यामध्ये अँब्युलन्स मॉर्च्युरी व्हॅन मध्ये ते साईडला झोपून आणले जातात. हे आता जर समजा आज काय मला ते 25-30 डेड बॉडीज होत्या सिव्हिलच्या, तर आपल्याला सिव्हिल मधनं त्या मॉर्च्युरी व्हॅन मध्ये घेऊनच येणार आपण, दुसरा काय पर्याय काय कसा असा आहे ते. पाहिजे तर आपण आणखी दोन मी वाढवतोय आता, एक आज उद्याच्याला, आज नाही झालं तर उद्याच्याला आपल्याला ते काही करून आपण हे करणार आहे मॉर्च्युरी व्हॅन करणार आहे.